साहेबांच्या बरोबर राहायचं हे शंभर टक्के पहिल्याच दिवशी ठरवलेलं होतं मात्र मी आदरणीय अजितदादा पवार यांना कधीही याच्याबाबत अंधारात ठेवलं नाही आता पवार साहेबांचं फोन येणं न येणं किंवा त्यांच्या शब्दाला तर आपण मान देणारच परंतु माझा निर्णय पक्का आहे की मी निवडणूक लढवणार आहे काही सुरुवातीच्या काळात लोकांना वाटलं होतं हे खूप आटीतेटीचं वगैरे होईल वगैरे पण तसं काही झालं नाही त्याचं कारण प्रमुख सांगितलं मी मागच्या वेळा ज्यावेळेस निर्णय झाला की संजय जगतापांचं आपण फायनल केलंय तुम्हाला थोडं थांबावं लागेल पुढच्या वेळी मी दुसऱ्या मिनटाला पवारसाहेबांच्या घरामधून बाहेर आल्यावर त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदनही केलं योगायोगानं प्रचाराचा नारळही माझ्याच गावात फुटलेला होता नमस्ते मी योगेश कुठे लेटसअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पुरंदरची अंजीर पुरंदरची सीताफळं पुरंदरची उसाची गुऱ्हाळं हे तुम्हाला सर्वत्र महाराष्ट्रामध्ये परिचित असतील प्रसिद्ध तुम्ही झालेली पाहिली असतील या पुरंदरने अनेक न नररत्ने जन्माला घातलेली आहेत आणि त्यांचा एक प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर समाजकारणावर राहिलेला आहे या पुरंदरचं राजकारण देखील तसंच तितकंच उत्साही आहे तसंच आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पारंपरिक पद्धतीप्रमाणे तितकंच गुंतागुंताचं देखील आहे आणि अशाच पुरंदरच्या मातीतून एक आय एस झालेले अधिकारी संभाजीराव झेंडे हे आता आपल्यासोबत आहेत संभाजीराव झेंडे हे दिवे गावातनं येतात जे दिवेगाव ज्या जो दिवे घाट आपल्याला पंढरपूरला जाताना जो लागतो तो घाट ओलांडला की ते दिवे हे गाव आहे आणि त्या गावातून सुरू झालेला प्रवास एक निवृत्त आय एस अधिकारी एक सचिव दर्जापर्यंत पोहोचला आणि ते आता राजकारणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आता आपलं बस्तान बसवलेलं आहे त्यांचा हा प्रवास आणि आगामी काळातली त्यांची उद्दिष्टे याविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत झेंडेसाहेब लेटसपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार तुम्ही आय एस अधिकारी राहिलेला आहात आता राजकारणामध्ये आमदारकीचं एक स्वप्न उराशी घेऊन तुम्ही सगळी आता धावपळ करत आहात पण आय एस अधिकारी आणि आमदार याच्यामधला फरक तुम्ही अनेकदा पाहिला पण असेल तर तुम्हाला नक्की काय जाणवतं की काय कोण प्रभावी आहे नाही अशी तुलना करता येणार नाही आमदार ज्याला आपण म्हणतो की लोकशाहीचे चार स्तंभ असतात एक पत्रकारिता हा चौथा स्तंभच मानला जातो तर लोकशाहीमध्ये ज्युडिशियरी एक टॉपला असते त्याच्यानंतर लेजिस्लेचर्स असतात आणि त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह असतात तर मी एक्झिक्युटिव्हमध्ये होतो नोकरशाहीमध्ये होतो किंवा बेरोक्रशीमध्ये होतो आता आमदारांचं स्थान हे लेजिस्लेचरमध्ये येतं कायदं बनवणं कायदे मंडळाचे ते सभासद असतात कार्यपालिका म्हणजे जी नोकरशाही आहे हे यांना कायदे बोलवल्यानंतर ज्या सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजना राबवण्याचं किंवा काही असे डिपार्टमेंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याचं काम असतं मी जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना ज्याला आपण म्हणतो की तो त्याचं नावच जिल्हा दंडाधिकारी आहे म्हणजे कायद्याचं एनफोर्समेंट करणं हे त्याचं काम आहे वरज मी जिल्हा परिषदेचा सीईओ म्हणून काम केलं त्यावेळी माझ्याकडं सोशल वेलफेअर डिपार्टमेंटसारख्या योजना होत्या लोककल्याणकाराची ज्या योजना होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम होतं तिथं कायदा हातात कोण घेत असेल तर त्याला छडीमार करण्याचं किंवा त्याला दंड करण्याचं किंवा त्या त्यावर केस करण्याचे अधिकार माझ्याकडे नव्हते तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टला वेगवेगळ्या सरकारने काम दिलेलं आहे आणि पण याच्यामध्ये तुम्हाला ये या या सगळ्या प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असताना पुन्हा आमदार म्हणजे विधानसभा सदस्य व्हावं असं का मनापासून वाटलं नाही मी विचार करून राजकारणात आलो आहे असं अजिबात नाही माझी माझे वडील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पुण्याच्या आणि साधारण एकोणीसशे सत्तर बहात्तर सालापासून आदरणीय पवारसाहेबांशी Okay. तरे तरे okay. ते निगडीत होते कारण आमचे शेजारीच तालुक्यात अगदी एकत्रही म्हटलं तरी चालेल म्हणजे आमच्या निरा आणि निंबू त्यांचं गाव आणि निरा आमचं गाव हे अगदी मिक्स झालेलं आहे okay. म्हणजे इकडची घरं तिकडं तिकडचे लोक इकडे बाजारला येतात इकडचे लोक तिकडे जातात म्हणजे अगदी शेजारी आहे आणि माझा सुरुवात करण्यापूर्वी राजकारणात निवडून सर्विसमधून निवृत्त झाल्यानंतर मी साहेबांच्याकडे सहज कर्टशी कॉल म्हणून ज्याला सदिच्छा भेट म्हणतो बरेच दिवस भेट झाले नव्हती म्हणून गेलो आणि त्यांच्याकडं कल्पना दिली की मी आता साहेब निवृत्त झालो आहे तर त्यांनी अचानकपणेच विचारलं की पुढे नक्की काय विचार केला आहे तुम्ही काय करणार आहात त्याच्यानंतर आणि थोडीफार चर्चा झाल्यानंतर त्यांनी जवळपास स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही तालुक्यात काम सुरू करा याच्याबद्दल काही दुमत नाही मी वारंवार लोकांनाही सांगत आलेलो आहे तसं माझे अगदी ठरवून आलो आहे अशी काही बाब नाही किंवा अगदी महत्वाकांक्षा घेऊन आलो आहे इकडे अशी बाब नाही पण त्यांनी एकदा काम करायला सांगितल्यावर मुळातच घरामध्ये समाजकारणाची राजकारणाची एक इतिहास असल्यामुळं मी तर म्हणेल राजकारणापेक्षा समाजकारणाचे कारण माझ्या वडिलांना समाजकारणाची जास्त आवड होती तर त्याच्यामुळं मलाही ती आवड आजही आहे पूर्वीही होती राजकारणात येण्यापूर्वी आम्ही छोटंसं पुरंदर सेवा मंडळ मुंबईत चालवत असो लोकांची छोटी छोटी कामं करत असो लोक मी एका पदावर असल्यामुळं तालुक्यातून येऊन भेटत असं त्यांची काम करत असो पण मला कधीतरी राजकारणात यायचे म्हणून मी करत नाही okay, ओके okay. ओके दुसरी गोष्ट अशी की तुम्ही प्रशासकीय सेवेत जायचं हा निर्णय का घेतला होता नाही प्रशासकीय सेवेत जायचं एक तर स्वतःच्या तोंडून कधी स्वतःची स्तुती करू नये परंतु मला वडिलांनी सुरुवातीलाच एस एस सीला मी माझ्या स्कूलमधून टॉपर होतो आणि त्यावेळेला तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा व्हायच्या एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरची मी गोष्ट मी बोलतोय आणि त्यांनी मला कृषी महाविद्यालयात प्रवेश दिला घेऊन इथं पुण्याच्या आणि तिथे मी बी एस सी झालो मग एम एस सीला गेल्यानंतर एम एस सीला त्यावेळीसुद्धा म्हणजे ते इतकं ज्याला आपण म्हणतो की टप कॉम्पिटिशन होतं आज जशा ह्या जीई वगैरे नीटच्या एक्झाम निघाल्या त्यावेळी ह्या एक्झाम नव्हत्या पण प्युअरली तुमच्या मेरिटवरती ॲडमिशन दिलं जायचं ओके आणि त्यामुळं आम्ही एम एस सी ला गेलो ते सगळे मेरिटचे होतो आणि मग आम्हाला तिथे एक प्राध्यापक सावंत होते त्यांनी थोडस याच्याबद्दल गायडन्स दिलं आणि मग आम्ही एकाच क्लासमधले जवळपास वीस बावीस जण एकाच वेळी सिलेक्ट झालो मला वाटतं तुमच्या बॅच मध्ये दे प्रभाकर देशमुख प्रभाकर देशमुख होते विकास देशमुख होते चंद्रकांत दळवी होते हे आमच्या महसूलमध्ये आले पण त्याच वेळी राज्यसेवा ज्यावेळी एमपीएससी चे एक्झाम होतात त्याच वेळेला गुलाबराव पोळ माझे क्लासमेट आहे माझे, माझे पोलीस आयुक्त होते नंतर पुण्याचे रुरल ला डीएसपी होते ते ते माझे मित्रच आहेत मित्रही आहेत आज त्यांनी खूप मोठं सामाजिक काम शैक्षणिक काम उभं केले कोल्हापूरजवळ वडगाव नावाचं गाव आहे तिथं पण या सगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये तुमच्यावर कोणाचा प्रभाव राहिला जास्त प्रभाव म्हणाल तर दोन अधिकाऱ्यांचा प्रभाव जास्त राहिला तो म्हणजे श्री श्रीनिवासजी पाटील योगागणत त्यांचं पहिलं पोस्टिंग संगमनेरला झालं माझंही संगमनेरलाच झालं आणि नगर जिल्ह्यातलं राजकारण हा एक एक वेगळंच रसायन आहे आणि तिथून माणूस जर सुरुवातच तिथे झाली तर तो ताऊन सुलव निघतो की राजकारणातल्या सगळ्या गोष्टींना तोंड देत आपलं ऑफिस कसं चालवायचं चा, प्रशासन कसं चालवायचं चा। तिथे मी त्या भागाचा प्रांताधिकारी म्हणून एक प्रशासनाचा प्रमुखच होतो आणि दुसरे व्यक्ती म्हणजे अनिल लखीना म्हणून ते माझे पहिले कलेक्टर होते त्यांना पद्मश्री वगैरे मिळाली लखिना पॅटर्न त्यांचा फेमस आहे तेही नगरचे कलेक्टर तेव्हा कलेक्टर नगरचे तेव्हा कलेक्टर होते त्यांच्या कामाच्या पद्धतीचा ह्या दोन व्यक्तींचा खूप प्रभाव पडला आणि श्रीनिवास पाटलांचं की लोकांना बरोबर घेऊन काम करणं शासकीय काम ह्या पद्धतीचा एक खूप प्रभाव पडला राजकारणातले म्हणाल तर पवारसाहेब आर अर्थातच तुम्ही एक ते पन्नास नंबर लिहायचे म्हटले तर एक ते एकोणपन्नास मध्ये मला त्यांचंच नाव लिहावं लागेल आणि मग पन्नासाव्या म्हणजे दोन नंबरला की जो ऍक्च्युली पन्नासावा नंबर घडेल त्याच्यामध्ये मी विलासराव देशमुखांचं नाव लिहिलं विलासराव देशमुख तुमचा संपर्क आला विलासराव देशमुखांच्या अंडर काम करण्याचा भरपूर संबंध आला कारण ते दोन वेळा मुख्यमंत्री होते राज्याचे आणि माझं त्यावेळेला बॉम्बेतच पोस्टिंग होतं त्याच्यामुळं जिल्हाधिकारी म्हणून वारंवार संपर्क यायचा आणि त्यांची काम करण्याची पद्धती हसून खेळत आणि ज्याला आपण म्हणतो की ते एक राजबिंड व्यक्तिमत्व होतं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या पद्धतींशिवाय काम करून घेण्याची पद्धती ही अतिशय चांगली अच्छा पण जे जेव्हा राजकारण द्यायचं आहे तेव्हा श्रीनिवास पाटलांची सल्लामस्त केली होती माझे शासरे जे होते बाळासाहेब विखे पाटील त्यांचे आणि श्रीनिवास पाटलांचे अत्यंत ते घनिष्ठ त्यांचंही पोस्टिंग तिथंच असल्यामुळं पहिलं तेव्हापासूनचे अगदी जवळचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते त्यामुळं नैसर्गिकरित्याच श्रीनिवास पाटलांना आजही आणि पूर्वीपासूनही प्रशासनात ते नोकरीत असताना असतानापासूनही मी गुरुज मानत आलेलो आहे आणि ते सल्ला देत राहतात त्याप्रमाणे काम करत राहतोय आणि आजही मी त्यांचा सल्ला घेत असतो बाळासाहेब विखे पाटलांनी तुम्हाला वर म्हणून संगमनेर संगमनेरमध्ये असं निवडलं होतं का <laughs> हा फार नाजूक प्रश्न विचारला तुम्ही मी संगमनेरलाच होतो त्यावेळेला अर्थात त्यावेळेला ते खासदार होते मी प्रांताधिकारी होतो म्हणून कामाच्या निमित्ताने संबंध यायचा त्यांच्या पद्धतीने काय त्यांनी ऑब्झर्व केला असेल माहीत नाही तसं मी एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला आणि तेही ज्याला ड्राय ड्राय एरिया फार्मिंग म्हणतो एका दुष्काळी भागातल्या तालुक्यातला एका शेतकऱ्याचा मुलगा पण त्यांनी ते तर साखर सम्राट होते शिक्षण सम्राट होते त्यांच्या अनेक संस्थांचं जाळं होतं सात आठ वेळचे खासदार होते पण मला त्यांनी का निवडलं असेल हा आता प्रश्नाचं उत्तर देणं फार आवड आहे ते त्यांनाच माहीत असेल ओके पण जेव्हा प्रशासकीय सेवांमध्ये तुम तुम्हाला एवढं बरंच काम करावं लागतं तर अशी कोणती पोस्टिंग अशी तुम्हाला वाटली की ती तुम्ही मनापासून तुमच्या मनाप्रमाणे प्रयोग करू शकला त्या ठिकाणी अंमलबजावणी तुमच्या मनाप्रमाणे झाली असं कोणती पोस्टिंग तुम्हाला असं वाटतं शिव जिल्हा परिषद ठाणे हे आत्ताचा ठाणे जिल्हा हा त्यावेळी दोन्ही जिल्हा मिळून होता म्हणजे आता ठाणे आणि ठाणे आणि दोन हजार एक दोन हजार दोन असे दोन सव्वा दोन वर्ष तिथे सिव जिल्हा परिषद होतो सगळ्यात जास्त एन्जॉय केलं असेल मी काम कुठे तर ते शिव जिल्हा परिषद म्हणून कारण त्याच्याकडे तेरा चौदा डिपार्टमेंट्स असतात म्हणजे तेरा चौदा डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या श्रीम गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक जे मानसिक समाधान असतं त्याच्यात खूप एन्जॉयमेंट येते पण अनेक असं होतं की बाबा अधिकारी असले की लोक तुमच्याकडे येतात आणि म्हटलं की तुम्हाला तुम्हाला लोकांकडे जावं लागतं नॅचर तुम्हाला मॅनेजमेंट जमते आहे का म्हणजे आता ते तुम्ही रुळलात का नाही त्याचं कारण असं रुळायला मला अजिबात वेळ लागला नाही कारण मी नोकरीत असतानाही लोकांची काम करत होतो आणि माझं बॅकग्राऊंड रुरल आहे मी खेड्यातूनच आलो आहे एस एस पर्यंत खेड्यात शिकलो त्यामुळे तुम्हाला राजकारण जाताना लोकांशी मिसळताना किंवा त्यांच्याशी बोलताना काही अडचण काही अडचण आहे तुमचा तो प्रशासकीय तोरा जो असतो अधिकाऱ्यांचा तो तुम्हाला नाही तुम्हाला तोरा मुळातच माझ्या स्वभावात नव्हता आजही नाही उदय येणार नाही कारण तुमची जडणघडण ही एक वैचारिक बैठकीवर झालेली असते तोरा हा प्रकार माझ्या स्वभावाला शिवला नाही संयोगाने आणि मी त्याच्यासाठी देवाचे आभार मानतो ओके राजकारणात जेव्हा तुम्ही पुरंदरमध्ये आला असाल तेव्हा आत्ता तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हा फार मोठा फरक पडला म्हणजे तेव्हा तुम्ही एक संघ अशा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता आता त्याचे दोन त्या अर्थानं तुकडे झालेले आहेत मग शरद पवारांसोबत किंवा सुप्रिया सुळेसोबत राहायचा निर्णय घेताना काही अडचण आली का किंवा त्याचं काही थोडंसं वाटलं का नाही जरा उन्नीस बीस करावं असं काही म्हणजे इकडे जावं ग तिकडे जावं अशी काही द्विधा मनस्थिती होती का नाही द्विधा मनस्थिती एक टक्काही नव्हती पवारसाहेबांच्याबरोबर राहायचं हे शंभर टक्के पहिल्याच दिवशी ठरवलेलं होतं मात्र मी आदरणीय अजितदादा पवार यांना कधीही याच्याबाबत अंधार ठेवलं नाही बरं तुम्ही त्यांना सांगितलं त्यांना जाऊन मी समक्ष जाऊन भेटलो आणि माझी भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी खुल्या मनाने ती मानली म्हणजे मी आणि त्यांच्याकडूनही मी जी समाजाची काही किंवा जे सामाजिक कामं होती किंवा पब्लिक वर्क्स म्हणतो अशा प्रकारची कामं ते विरोधी पक्षनेते असताना उपमुख्यमंत्री असताना करून घेतलेली होती त्यांच्यामुळं त्यांच्याकडेही माझं काही एक टक्काही कुठेही त्यांच्याबद्दल मला किंतू वगैरे नाही आहे आजही नाही आहे आणि पवारसाहेबांच्याबद्दल तर मी तुम्हाला मग सांगितलं की मी त्या ते आम्हाला वडिलांसमान आहेत खाजगी जीवनात आणि राजकीय जीवनात ते राजकीय गुरुच आहेत ते काय माझ्या एकट्याचे नाही महाराष्ट्रातल्या असंख्य ज्येष्ठांचे तरुणांचे सगळ्यांचेच आहेत पुरंदरचं आता म्हटलं की थोडंसं खालचा आणि वरचा असा भाग पडतो आहे म्हणजे शहरी भाग पण आहे आणि खाली ग्रामीण भाग पण आहे तर याचं संतुलन राखलं व्यवस्थित गेलं असं तुम्हाला वाटतं का कारण मी एका निर्णयाकडून लक्ष देतो की फुरसुंगीची नगरपंच नगर परिषद नगर करा असा पुन्हा सरकारनं निर्णय घेतलेला आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की की हा निर्णय खरंच गरजेचा होता का नाही त्या मताशी मी संपूर्णपणे सहमत नाही आहे परंतु अर्थात लोकभावनेची कदर सर्वसामान्यातल्या बहुसंख्य लोकांना काय वाटतं त्याप्रमाणे आपण पुढं गेलं पाहिजे परंतु साधारण असा ट्रेंड नाही की शहरातून आपण खेड्याकडे जातो hmm. खेडे शहरामध्ये येतात असं होतं hmm. आता नगरपालिका करणं वगैरे वगैरे परंतु मी याच्यावरती लोकांची मतं जाणून घेणार आहे hmm. म्हणजे फुरसुंगी असो उरुळी असो आणि याच्यात मागच्या वेळेला ज्यावेळेस सुरुवातीला निर्णय झाला त्यावेळेस त्याच्यातले काही लोक स्थानिक ग्रुप त्यांचा उरुळीचा आणि फुरसुंगीचा म्हणून हायकोर्टात गेले होते हे नोटिफिकेशन रद्द केलं होतं रद्द केलेलं होतं पण मग आपण जास्तीत जास्त लोकांना त्याच्याबद्दल काय वाटतंय त्याप्रमाणे त्यांना गाईड करत राहणार ओके okay, अच्छा त्यामुळे तुम्ही त्याबद्दल जी, जी लोकांच्या सोबत मागच्या आठवड्यातच लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर जाणून घेतल्यानंतरच आपला स्टँड आणखी एक जो निर्णय आहे गुंजवणीचं पाणी पुरंदर तालुका आणण्याचं तर हे आता आश्वासनच राहणार की प्रत्यक्षामध्ये कधी येणार आहे ते नाही असं आहे की त्र्याण्णव साली पवारसाहेबांनी या धरणाचा नारळ फोडला त्याला ज्याला आपण डॅम सीट म्हणतो म्हणजे धरणाची भिंत धरणाची वॉल ही त्याच वेळी पूर्ण झालेली आहे म्हणजे बारा तेरा सालीच ती भाऊन त्याच्यावरती आता झाडं उगवली ती वृक्षासारखी झालेली आहेत त्याच्यामुळे गुंजवणी धरणाचं पाणी तुम्ही लवादाच्या माध्यमातून टू पॉईंट वन एम सी एफ टी हे पुरंदरला दिलेलं आहे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही आहे आणि आज तर मी तिला अशी परिस्थिती की वीर धरणातून पाण्याचा एवढा मोठा विसर्ग होतो आहे की हे दोन पॉईंट टी एम सी पाणी केव्हाच पुरंदरला देऊनही विसर्ग चालू राहिला असतात मग अडचणी काय आहेत पण अडचणी याच्यामध्ये मला असं वाटतं की राजकीय इच्छाशक्ती हे सुद्धा कुठला प्रोजेक्ट होण्यामध्ये खूप प्रबळ असावी लागते स्थानिक नेत्यांची पुरंदर असेल पुरंदरमध्ये ॲक्च्युली हे धरण होतंय वेल्हा तालुक्यामध्ये म्हणजे भोरवेल्ल्याचे लोकप्रतिनिधी आणि पुरंदरचे लोकप्रतिनिधी यांनी एकदाच सगळ्यांनी एकत्र बसून याच्यावर निर्णय केला पाहिजे कारण तुम्ही निवडून आल्यावर कुठल्या पक्षाचे आमदार राहत नाही किंवा कुठल्या पक्षाचे खासदार राहत नाही तुम्ही त्या सगळ्या जनतेचे खासदार किंवा आमदार असता तिथले कॉमन प्रश्न एकत्र बसून सोडवले पाहिजेत राजकीय मतभेद हे इलेक्शनपुरते मर्यादित राहिले पाहिजे बाकी तालुक्यातल्या जनतेच्या जीवाभावाचा जो प्रश्न आहे जीवनमरणाचा जो प्रश्न आहे त्याच्यावर तरी आपण एकत्र बसलं पाहिजे ओके अदरवाईज आपण असाच जर वेळ घालवणार पंधरा वर्ष त्याच्या भोवती राजकारण फिरतं आहे पण पुढं काही हरकत नाही ॲक्च्युली पाणी आलंच नाही बरं पाणी दिलेलं नाही असं कोणाला मागून घ्यायचं आहे सरकार पाणी देत नाही अशी परिस्थिती नाही ना पाणी वाटपाच्या लवादाच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेले टू पॉईंट वन पर्सेंट ती अडचण कुठे कुठेच अडचण नाही आणि डॅम तयार झालाय बरोबर डॅम तयार झालाय पुढची काही काही कामं झालेली आहेत तुम्ही तशी आता सन्माननीय विजयराव शिवतारे त्या खात्याचे आमदार होते त्यावेळेला त्यांच्या डोक्यात काही बंद मधून देण्याचं वगैरे होतं कुठल्या का पद्धतीने होय ना म्हणा किंवा पाणी सोमरडीला आणून मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी न्यायचं की पुढे आपल्या शिवरीच्या पुढे नेऊन मग मागच्या भागाला द्यायचं पुढे द्यायचं हा तांत्रिक मुद्दा आपण तांत्रिक इंजिनियर्सकडे सोडवा त्यांना जे योग्य वाटते की ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी कॉस्ट इफेक्टिव्ह होईल किंवा कमी खर्चात होणार आहे पण आमच्या थेट थेट रा राख नावळीपर्यंत पाणी जायला म्हणजे पुरंदरचं शेवटचं टोक आहे आणि तो संपूर्ण भाग येते पुरंदरच्या उत्तर बाजूचा जो भाग आहे तो संपूर्ण जिरा येते आणि त्याला हे पाणी मिळणं फार अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय तो भाग सुजलाम सुफलाम किंवा तिथं थोडी पाण्याची सोय होणारच नाही त्यामुळे ते पाणी आलंच पाहिजे इकडन ते तुम्ही दिलेलं पाणी आहे कमिटेड वॉटर आहे अर्धा अधिक काम झालेलं आहे दोनदा त्याच्यावर दोनदा नाही तीनदा नाही माझ्या मते तर तीनदा चारदा प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रशासकीय मान्यता रिवाईज झालेली आहे त्याची अच्छा सुप्रमा पण झाली सुप्रमा दोनदा तीनदा झाली आहे अच्छा सुधारित प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता मी थोड्या राजकीय मुद्द्यांकडे येतो की जे महाविकास आघाडी जागांचं सूत्र जे आहे ज्याच्याबद्दल बोललं जात आहे की जो ज्या पक्षाचा स्थानिक आमदार आहे समजा पुरंदरमध्ये जर काँग्रेस आत्ता विद्यमान आमदार असेल तर ती जागा त्या पक्षाकडे जाणार मग वेळेस तुमची भूमिका काय असणार नाही आता त्याच्यात थोडंसं इतिहासातही जावं लागेल की मुळात हे जागांचं वाटप ह्या दोन पक्षामध्ये लोकशाही विकास आघाडी म्हणून किंवा महाराष्ट्र मविया मोविया म्हणून पहिल्यांदा दोन हजार चारला झालं ही जागा कट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेली होती तिथून अशोकरावजी टेकावडे हे विजयीसुद्धा झाले आमच्या पक्षाचे नेते त्याच्यानंतर दोन हजार नऊला याच पक्षाचे दिगंबरराव दुर्गडे आत्ता जे पी डी सी सी बँकेचे अध्यक्ष आहेत ते उभे राहिले पण त्यांना पराभव पत्करावा लागला कारण काँग्रेसमधून बंडखोरी झाली हे मी काही टीका म्हणून कोणावर करत नाही हा एक इतिहासाचा भाग आहे म्हणून सांगावं लागतं आहे की ते, ते पराभूत झाले आणि शिवसेनेचा उदय झाला आणि विजयराव शिवतारे विजयी झाले दोन हजार चौदाला सगळे सगळ्याविरुद्ध लढले त्याच्यामुळे त्याच्यात कोणाला दोष देण्यात हे करण्यात काय अर्थ नाही आणि दोन चो हजार चोवी चौदाला कुठल्याही पक्षाची साथ नसताना सुप्रिया सुळेंना बहात्तर हजार मतं पडली त्याच्यामुळं तालुका हा राष्ट्रवादीवर प्रेम करणारा तालुका आहे हे पुन्हा एकदा त्यावेळी खरं म्हणजे सिद्ध झालं दोन हजार एकोणीसला पवारसाहेबांचा एक असं इच्छा होती की विजयराव शिवतारे यांच्या भाषणामधून काही चुका झाल्या असतील काही टीका झाल्या असतील ते थोडंसं अयोग्य वाटल्यामुळं एक निर्णय घेण्यात आला की बा आपण एकत्रितरित्या लढलं तर आपण ही निवडणूक जिंकू शकतो म्हणून मलाही फॉर्म भरण्याला सांगण्यात आलेलं होतं फॉर्म तयारही होता सबमिट करायचा राहिला होतं किंवा सादर करायचा राहिला होता एक दोन तीन दिवस अगोदर शेवटचा जो दिवस होता चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस त्याच्या दोन दिवस अगोदर सांगण्यात आलं की तुम्हाला थांबावं लागेल तुमचा पुढच्या वेळी विचार करू परंतु सध्या जरा तुम्ही थांबा तुम्ही दोघंही पक्ष म्हणजे व्यक्ती महत्त्वाच्या नसतात दोघंही पक्ष उभे राहिले संजय जगताप असतील त्या पक्षाची किंवा इकडनं माझी तयारी पण आम्ही दोघं सोडून आणखी समजा उदाहरण ग्रहित की दोन उमेदवार होते तर मग डिव्हिजन ऑफ वोट होऊन तिसऱ्याचा फायदा होण्यापेक्षा त्यावेळी मला थांबवण्यात आलं आता यावेळी मात्र माझी थांबण्याची अजिबात तयारी नाही कारण मी सतत काम करत आलेलो आहे बरं ओके पण याच्यामध्ये पुन्हा दोन हजार एकोणीस सारखाच पवारसाहेबांचा फोन आला तर तरी तुम्ही थांबणार नाही 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 आता पवारसाहेबांचा फोन येणं न येणं किंवा त्यांच्या शब्दाला तर आपण मान देणारच परंतु माझा निर्णय पक्का आहे की मी निवडणूक लढवणार लढवणार ओके याच्यामध्ये दोन हजार जी आता लोकसभा जी लोकसभा निवडणूक झाली तेव्हा वातावरण फार तपतं होतं पुरंदरमधलं विजय शिवतारे असं होते की बंडखोरी मी करतो महायुतीच्या विरोधात नंतर त्यांचं बंडही शांत झालं पुरंदरची जनता ही शरद पवारांची आणि सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असलेलं दिसलं हे कसं काय घडून आलं हे नाही यावेळेला तुम्ही म्हणाल तर आम्ही भरपूर प्रयत्न केले कार्यकर्त्यांनी पण एक गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागेल की ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती जनतेच्या मनातली धारणा ही अशी झाली होती सर्वसामान्य मतदाराच्या की पवारसाहेबांच्याकडून किंवा उद्धवजींच्याकडून त्यांचं पक्षाचं नाव आणि चिन्ह जे काढून घेतलं ते चुकीचं झालं आहे हा निर्णय चुकीचा आहे हे सर्वसामान्य मतदाराच्या मनात बसलं होतं नव्हे तशी त्यांनी खूनगाट घातली बांधलेली होती त्यामुळं आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो आता राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यामुळं आणि तिथले उमेदवाराचं नाव फिक्स असल्यामुळं आम्ही सात मार्चलाच प्रचार सुरू केला होता म्हणजे गावोगावी जाऊन चार्ट करून आज सकाळी हे तीन गावं संध्याकाळी हे तीन गावं कारण दुपारच्या वेळेला ऊन होतं त्या काळात उन्हात कोणी लोक भेटत नाही शेतात जातात तर जवळपास आम्ही नव्वद दिवस प्रचार करत होतो अगोदरपासूनच कारण आमचा उमेदवार फिक्स होता त्यांना दुसरा कोणी मागितले तिकीट असे काही प्रचार भा भाग नव्हती त्याच्यामुळं मी असं म्हणेन की दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये सुप्रियाताई सुळेंचा विजय कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या श्रमातून तर झालाच झाला परंतु तो सर्वसामान्य मतदारांनी घेतलेल्या भूमिकेने किंवा एक प्रकारे सर्वसामान्य मतदारांनी ती निवडणूक हातात घेतली होती आम्हाला जाऊन फक्त त्यांना मुद्दे मांडायचे होते की केंद्र सरकारच्या गेल्या पाच दहा वर्षात काय चुका झाल्यात आणि त्याचा त्रास कसा आपल्याला सर्वसामान्य माणसांना होतो आहे हे असतील हे आम्ही प्रत्येक गावात जाऊन सांगितलं आणि त्यांना समजेल अशा भागेत सांग भाषेत सांगितलं त्यामुळे आम्हाला जवळपास छत्तीस सदतीस सा, हजाराचं लीड या तालुक्यातून मिळालं मिळालं की जे अनेकांना असं वाटत होतं की विजय शिवतरे आहेत भाजप बरोबर आहे राजीदादांचा काय तर थोडासा तिथं प्रभाव आहे नाही तसे काही सुरुवातीच्या काळात लोकांना वाटलं होतं हे खूप तेटीचं वगैरे होईल वगैरे पण तसं काही झालं नाही त्याचं कारण प्रमुख सांगितलं मी ती पक्षाची म्हणण्यापेक्षा लोकांचीच इच्छा होती बरं ओके की याच्यामध्ये सुप्रिया सोनच्या पाठीशी उभं राहण्याची दुसरी एक अशी गोष्ट आहे की जेव्हा विजय शिवतारे हे पवारांच्या विरोधात बोलतात किंवा आजीदादांच्या विरोधात बोलतात तर विजय शिवतारे एकदम अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणं हे पुरंदरच्या जनतेला आवडलेलं आहे का नाही ते तर त्यांनी दाखवूनच दिलं ते त्यांना आव अजिबात आवडलं नाही आज एक स्टँड उद्या एक स्टँड म्हणजे कुठलंही आपण एखाद्या विषयावर प्रतिक्रिया देतो आहे म्हणजे कोणावर टीका करतो आहे असं काही नाही आम्ही पुरंदर सेवा मंडळात एकत्र काम केले ते राजकारणात येण्यापूर्वी त्यांच्याबद्दल मला व्यक्तिगत दुस्वास कुठलाही नाही आहे परंतु त्यांची भूमिका लोकांना पटली नाही का आज एक उद्या एक परवा एक असं तुम्ही राजकीय टीका थोडीशी टाळताय का नाही राजकीय टीका मी व्यक्तिगत कोणावरच कळत नाही मुद्द्यांवर मात्र भरपूर टीका करतो मग तुम्ही म्हणाल विमानतळाचा मुद्दा घ्या गुंजवणीचा मुद्दा घ्या तालुक्यातले इतर प्रश्न असतील चारा वाटपाच्या छावण्या घ्या सरकारने केल्या नाहीत लोक इकडं लोकांची जनावरं ज्याला ग्रामीण भाषेमध्ये कसाव्याच्या दावण्याला जायची वेळ आली कसावीकडे वे जाण्याची वेळ आली होती त्यावेळेला सरकारने सरकारचा हात दिला नाही असे अशा मुद्द्यांवर मी टीका करतो कारण माझं एक स्वतःची भूमिका आहे की राजकारण ह्या व्यक्तिद्वेषाचे राजकारण नाही आहे बरं राजकारणामध्ये व्यक्तिद्वेषाला थाराच नाहीये तुम्ही एका विशिष्ट विचारसरणीच्या पक्षात आहात तेवढाच आदर तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्याचा तोही समाजकारणासाठीच आहे फक्त त्याची एक विचारसरणीचा ढब वेगळा आहे त्यांची एक विचारसरणी वेगळी म्हणून त्या पक्षाचं नाव वेगळं आहे बाकी तो आलाय समाजकारणासाठी राजकारणामध्ये बरोबर त्यामुळे बर। वैयक्तिक द्वेष किंवा वैयक्तिक वैयक्तिक द्वेष हे माझ्या डिक्शनरीत नाहीच आहे कोणाचाच वैयक्तिक द्वेष करण्याचं काही कारण नाही ना आणि त्या वैयक्तिक देशामध्ये त्या वैयक्तिक देशामध्ये विजय शिवतर आणि संजय जगता हे आहेत नसत्यामध्ये त्यांच्या अजिबात एक टक्काही नाही मागच्या वेळेस ज्यावेळेस निर्णय झाला की संजय जगतापांचं आपण फायनल केलं आहे तुम्हाला थोडं थांबावं लागेल एक पुढच्या वेळेस मी दुसऱ्या पवार पवारसाहेबांच्या घरामधून बाहेर आल्यावर त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदनही केलं योगायोगाने प्रचाराचा नारळही माझ्याच गावात फुटलेला होता त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत तिथे आमचे पोमन म्हणून ते माझ्यासोबत होते त्यामुळे व्यक्तिगत द्वेषाचा प्रश्नच उद्भवत नाही याच्यामध्ये कुठेही राजकारणामधला थोडासा दुर्मिळ दुर्मिळ गुण आहे म्हणा किंवा तसंही माझ्या मला कोणी शत्रू नाही आहेत खाजगी जीवनात नोकरी तर असतानाही नव्हते आताही नाही आणि मी नोकरीपुरतं मर्यादित ठेवलं नाही माझं वेगवेगळ्या क्षेत्रात मित्रता आहे मग तुम्ही कला क्षेत्रातले लोक असतील आर्टिस्ट लोक असतील किंवा नाट्य क्षेत्रातले लोक असतील या सगळ्यांशीच संबंध ठेवलेले आहेत ओके आता आम्ही आता पाहतो की श्रीनिवास पाटील हे जर काय नंतर अगदी राज्यपाल झाले खासदार झाले आता प्रभाकर देशमुख तुमचे बॅचमेट आहेत ते प्रयत्न करत आहेत तुम्ही आता एक आय एस असून तुम्ही आता प्रयत्न करता आहात श्यामराव शिंदे श्यामसुंदर शिंदे हे आमदार झालेले आहेत हे प्रशासकीय तिघे आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो एकाच सोसायटीत राहतो अच्छा अच्छा त्यामुळे त्यामुळं जर झालं तर तिन्ही आय एस म्हणजे त्याला तिघे तुम्ही आय एस निवृत्त आय एस अधिकारी निवडणुकीच्या राजकारणात आता पुन्हा म्हणजे नव्याने दुसरी राजकीय इनिंग तुम्ही खेळत आहात तर तुम्ही तिघा एकमेकांशी काय बोलता का या विषयावरती नाही नाही जरूर बोलतो बरं आमचे चौथे एक बॅचमेट आहेत विजय नाटा म्हणून हो ते नवी मुंबई नवी मुंबईतून उभे राहिले होते मागच्या वेळेला थोडक्यात ते दोन हजार मतांनी झाले बरं परंतु फॉर्म भरताना आम्ही एकत्रच भरले होते एकत्रच भर फॉर्म एका बिल्डिंग मध्ये बसून ठरवतो काय सगळे नाही आम्ही ना, राहतोच एका बिल्डिंग मध्ये एक चर्चा होते, का होते, होते ना ते वेगवेगळ्या पक्षात आहोत सगळे वेगळे पाहिजे प्रभाकर देशमुख आणि मी एकाच पक्षात आहे ते बाकीचे दोघे दुसऱ्या पक्षात आहेत परंतु आमची मैत्री कायम आहे कारण आम्ही तीस पस्तीस वर्ष शासनात एकत्र काम केले मग हे तुम्हाला चौघांना एकदम निवडणूक लढावी वाटली किंवा किंवा राजकारणात जावं असं वाटलं तर तुमच्या चौघांचा काय व्हॉट्सअप ग्रुप आहे काय नाही नाही व्हॉट्सअप ग्रुप नाही आमच्या दररोज जवळ जवळपास दर आठवड्याला फोन होत असतात बरं कारण आमची मैत्री अगोदरचीच होती ना राजकारणात आले ज्याच्या त्यांनी पक्ष निवडला आहे आणि त्या त्या पक्षाचे ते, ते, ते प्रामाणिक आहेत ते काम करत आहेत हे हो। मला वैशिष्ट्य वाटलं मला की एकाच बिल्डिंग मधल्या अधिकारी हा केवळ की आम्ही एकाच कॉपरेटिव्ह हाऊसिंग मध्ये राहतो मुंबईमध्ये की पुण्यामध्ये मुंबईमध्ये बरं बरं पुण्यामध्ये वेगवेगळ्या ऑफिसर सोसायटीमध्येच आहे पण वेगवेगळ्या ठिकाणी ओके तुमचे जे मेहून आहेत ते राधाकृष्ण विखे पाटील आणि ते शरद पवारांचे परंपरागत विरोधक समजले जातात राजकीय दृष्ट्या सुद्धा तर असं कधी तुमच्या डायनिंग टेबलवरती काही चर्चा होते का राजकारणाची नाही शक्यतो राजकारणाची चर्चा घरगुती विषयात आम्ही होत नाही किंवा कधी झाली तरी एकमेकाचा काही सल्ला त्यांना म्हणजे हवा असेल किंवा मला हवा असेल सल्ला तर मी त्यांच्याकडून घेतो त्यांना सल्ला देण्याचा प्रश्न येत नाही कारण ते राजकारणात जवळपास आयुष्याच्या सुरुवातीपासून आहेत युवक काँग्रेस डेजपासून ते आहेत त्यांचा पस्तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे मी तर नुकतंच पाच सहा वर्षापूर्वी आलो आहे परंतु शक्यतो राजकारणात ह्या विषयात आम्ही घरगुती ज्यावेळेस बेट आणि त्यावेळेला इतर गेस्टही बरोबर असतात त्यामुळे राजकारणावर फारसं बोलणं होत नाही अच्छा पण ते म्हणालेच नाही का शरद पवार सोबत का जातात का असं कधीही बोलले नाहीत आणि त्यांचा एकमेकाशी ज्याला आपण ते आपण म्हणतो की राजकीय दृष्ट्या त्यांचे मतभेद हे काही जुने नाही आहेत नाही 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 जुने नाही आहेत नवीन आहेत एक्क्याण्णव सालच्या इलेक्शन मध्ये मध्ये थोडस यशवंतरावजी गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील ज्या इलेक्शन ला उभे होते त्याचं एक इलेक्शन पिटिशन झालं होतं त्याच्यावरून थोडेसे राजकीय मतभेद होते पण तसं पाहिलं तर त्यांचे कौटुंबिक संबंध पवार जे आहेत काय पवार साहेबांचे ज्येष्ठ बंधू हे प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याला अडीच वर्षे एम डी होते रोहित पवारांचे आजोबा आणि त्यांचे त्या कुटुंबांचे त्यांचे आजही कौटुंबिक घनिष्ठ संबंध आहे जेव्हा पुरंदरचं निवडणुकीचा विषय येईल तुम्हाला असं काय वाटतं की मतदारांनी काय विचार करावा आणि तुम्ही मतदारांना काय विश्वास देऊ शकता नाही मतदारांना मी एक विश्वास देऊ शकतो किंवा काही प्रमाणात दिलाय सुद्धा गेल्या पाच सात वर्षामध्ये कारण स्पष्टपणे बोललेलं बरं यावेळी या विषयावरती की माझ्या प्रशासकीय अनुभवाचा आणि सर्वसामान्य जनतेची जी, जी सरकार दरबारी कामं असतात विशेष करून सरकार दरबारी त्या ठिकाणी त्यांना त्याचा उपयोग व्हावा कारण आज सर्वसामान्य माणसाकडं तुम्ही जर गेला तर जो सरकारी नोकर ज्याला सरकारी नोकर किंवा पब्लिक सर्वंट म्हटलं जातं त्याला साहेब हे कल्चर आपल्याला ब्रिटिशांनी जे सोडून गेले इथे ते अजून संपलेलं नाही ते साहेबा आहेत म्हणजे त्यांनी जनतेचं काम करणं हे त्यांच्या दृष्टीने सेकंडरी बाब आहे असं झालेलं आहे माझ्या दृष्टीने तस तसं नाही आपण पब्लिक सर्वंट आहोत आपलं प्रपंच चालतं किंवा आपल्याला पगार मिळतो तो, तो सर्वसामान्य जनतेच्या खिशातून आलेल्या टॅक्समधून मिळतो म्हणून आपण त्यांचं देणं लागतो ते आपले मालक आहेत जनता मालक आहे आणि आपण त्यांचे सर्वंट आहोत आणि तुम्हाला घटनेत लिहिले पब्लिक सर्वंट असं तुम्ही पब्लिक सर्वंट आहात हे तुमचे राज्यघटनेमध्ये उल्लेख आहेत असा hmm. त्याच्यामुळं माझी सगळ्या अधिकाऱ्यांना एक विनंती राहते आणि मी ज्या ज्या ठिकाणी या विषयावरवी बोलतो mm -hmm. की प्लीज फर्गेट दॅट साहेब कल्चर रूल रेजिम ऑफ ब्रिटिशर्स विच दे हॅव लेफ्ट बिहाइंड ॲज अ बॅड लिगसी अँड कम टू द स्टेट विच इज अ वेलफेअर स्टेट पुरंदर तुमच्या डोक्यामधल्या काय कल्पना आहेत जसं नदीजोड प्रकल्प <स्था> धुळे जिल्ह्यामध्ये माझे एक सहकारी होते भास्करराव मुंडे म्हणून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे राबवला mm. तसं आमच्याकडे नालाजोड प्रकल्प लांबून निदान दुष्काळ हटवू शकणार नाही पण एक दोन तीन महिने पुढं ढकलू शकतो अशी बी एक कल्पना आहे आणि त्याच्यात पाट भंडारी खात्यामध्ये जे गुणाले म्हणून माझे एक सहकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चाही केलेली आहे की आत्ता सध्या आज परिस्थिती अशी आहे की पाच सहा गावांचा अपवाद ओळख ओघळता पारगाव वगैरे भागातला पाच सहा गावांचा अपवाद ओळखता मग पावसाचं प्रमाण यावर्षी खूप समाधानकारक राहिलं आहे पाच सहा गावांचा अपवाद वगळता आणि आज मी तिला आमच्या तालुक्यातलं पाणी वाहून चाललं आहे जास्त म्हणजे वीर धरणातून चाललंय तो भाग त्या धरण मालिकेतला आहे वरती खडकवासला आहे भामा भामा आसकडे अनेक असे डॅमची ती मालिका आहे त्यातलं ते पाणी चाललंय विहीर हे स्वतःचं धरण नाही आहे म्हणजे स्वतःचा कॅचमेंट असणारं ते धरण नाही आहे तो पिकअप विर आहे तिथून पाणी शेतीला सोडलं जातं पाणीवरूनच येतं त्या चार धरणांमधून किंवा खडकवासला हे स्वतःचा कॅचमेंट असणारं धरण नाही आहे पाचशे आणि वरसगावचं त्याला पाणी पाणी शेत आणि वरसगावचं पाणी तिथं आणलं जातं आणि तिथून डिस्ट्रीब्युट केलं जातं तिथून तुमच्या पर्वतीच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणलं जातं आणि मग पुणे शहराला दिलं जातं म्हणजे आमच्या वीर शहर धरणाव्यतिरिक्त आज वीर गावापासून वीर मंदिरापासूनच एवढं पाणी खाली वाप चाललेलं आहे चांगलं वर्ष आहे पावसाचं म्हणून ते जरी आपण आडवू शकलो आणि ते जर वरती आणू शकलो त्याच्या शेजारीच एक एक वीस बावीस किलोमीटर वीस एक किलोमीटरचं अंतर असेल त्याच्यामध्ये आमचं शिवरी येतं तक्रारवाडी येतं जिजुरीचा पश्चिम भाग येतो खळदचा पश्चिम भाग येतो पूर्व भाग येतो सुपा भाग येतो इकडं जर ते पाणी आणू शकलो तर त्याच्यामध्ये निदान आम्ही अगदी मे पर्यंत ते पाणी पुरवू नाही शकलो तर तिथले सगळे तलाव भरून घेतले तर निदान आम्ही मार्चपर्यंत काही प्रॉब्लेम नाही एक दोन महिन्यात सहन करावं तुमचा काय तर फक्त शेतीचा नाही आहे जसं आधी म्हटलं तसं फुरसुंगी आहे उरुळी आहे बाकीची जी वरची गावं आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे त्याच्यावर त्याच्यावरती तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहेत नाही त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो झाला की हा जो पालखी मार्ग होता तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला आणि योग्य वेळेला विचारला हडपसर ते लोनंद असा महामार्ग मंजूर होता त्याच्यातलं पुरंदरच्या झेंडेवाडीचं टोक वरचं म्हणजे दिवे घाटाचं वरचं टोक ते लोनंद या कामाचं सत्तर टक्के काम जवळपास पूर्ण होत आलंय पण हे होत शकत नव्हतं कारण याला वन विभागाची फार मोठी दिवे घाटचा पोर्शन हा होत नव्हता मग त्याच्यासाठी अगदी मी स्वतः आणि सुप्रियताई सुळे यांनी आमचा एक चार पाच फॉरेस्टचे सिनियर ऑफिसरने आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि आम्ही सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा हो केला अगदी केंद्र सरकारपर्यंत कारण केंद्र सरकारचं कार्यालय मोठा एरिया ज्यावेळेस असतो दिवेघाटासारखा फॉरेस्टच्या अंडर त्याच्यासाठी केंद्र सरकारचं कार्यालय पण त्याचं ठिकाण किंवा ते कार्यालय स्थित आहे नागपूरला म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने मंत्रालयातून क्लिअर केलं म्हणजे मुळात इथून प्रस्ताव जातो नागपूरला स्टेट गव्हर्नमेंटच्या कार्यालयाकडे कारण नागपूर भागात आपले चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट बसतात कारण त्या भागात वन जास्त आहे म्हणून वनविभागाची अत्युच्च कार्यालय किंवा सर्वोच्च कार्यालय नागपूरला आहे नागपूरवरून ते पुन्हा मंत्रालयात येतं मंत्रालयाचा फायनल आदेश झाल्यावर मग केंद्र शासनाचं जे कार्यालय आहे कॉर्डिनेशनचं नागपूरला तिथं पुन्हा जाऊन ते क्लिअर झालं आणि मग गडकरी साहेब हो योगायोगाने एक दिवस सांगलीला होते पवार साहेबांच्याकडे मी विनंती घेऊन गेले होते म्हटले की तू हे सगळे कागद घेऊन नाकाशी घेऊन सांगलीलं आहे तिथे मग त्यांचे सगळे कार्यक्रम आल्यावर ते बंधू मिठाईवाले त्यांचे डेअरी तिकडे आहे त्यांच्या गेस्ट हाऊसला ती मिटिंग झाली कारण दिवसभराचे कार्यक्रम संपल्यावर त्यांचं चहापान फ्रेश झाल्यानंतर चहापान संपल्यावर ही चर्चा झाली गडकरी साहेबांच्या कामाचे मी खरंच कृतज्ञता व्यक्त करतो की ते त्यांना एकदा मी समजावून सांगितल्यावर त्यांनी तिथूनच दिल्लीला फोन लावले असं तीन वेळा झालं हे इकडनं फोन लावायचे काय अडचण आहे ते विचारायचे तिकडनं उत्तर यायचं असं दोन तीन फोनवर झालं समोरच झालं समोरच झालं ते आणि त्याच्यानंतर त्यांनी जे पत्र मी पवारसाहेबांच्या लेटर हेडवर करून तर मंजुरीचं तिथंच मंजुरी दिली आणि केंद्र शासनामध्ये एकदा पद्धत आहे की केंद्रीय मंत्र्यांनी एकदा मंजुरीचं आदेश दिल्यानंतर पुन्हा खालच्या कोणी राज्यमंत्री असेल किंवा ब्युरोक्रेसीनी ते पुन्हा रिसबमिट करणं वगैरे जे महाराष्ट्र शासनात किंवा राज्य सरकारमध्ये चालतं असं काही तिकडे चालत नाही कारण त्यांनी माहिती घेऊनच दिलं होतं ना तीन वेळा फोन केला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यामध्ये काम मार्गी लागलं ते मार्गी लागलं आणि योगायोगाने परवा दिवशी सकाळी त्यांनीच उद्घाटन केलं त्याचं वारजे आहे तिथं तिकडच्या काय ब्रिजचे भूमिपूजन केलं म्हणजे टेंडर त्यामुळे हे काम सुरू आहे ते लोकांना सांगा याच्यामुळं हा लो रोड चार लेन होणार आहे हडपसरपासून हडपसर ते दिवे घाटाचं वरचं टोप दिवे घाटसुद्धा फोडला जाईल आता त्यावेळेला थोडी ट्रॅफिकची समस्या लोकांना जाणावेल पण कुठलंही काम चालू असताना थोडी ही समस्या जाणवणारच हा फोर लेन रोड होणार आहे मध्ये डिव्हायडर येईल शिवाय आय बी एममध्ये मोठा चौक जो आहे तिथे जिथे ट्रॅफिक जाम नेहमी असते तिथं उड्डाण पूल आहे आणि पुढे फुरसुंगीचे तिथे उड्डाण पूल आहे तो दोन भागात करण्यात करण्यात येणार आहे वडकीला अंडरपास देण्यात येणार आहे उरुळीला अंडरपास देण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्यावर आणि प्रोव्हायडेड कॉन्ट्रॅक्टरनी चांगली क्वालिटी ठेवली तर ही ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी सुटेल पण हा जो आहे हे तुम्ही सांगितलं पालखी मार्ग झालो जो पलीकडचा बुबदेव घाटातला रोड आहे किंवा कात्रज भागातली त्या तुमचा जो बा तिथे होणारी कोंडी आहे कि किंवा अलीकडे कोंढव्यामध्ये ती थोडीफार जी कोंडी होती आहे त्याच्यावर काही तुमच्या डोक्यामध्ये काय आहे का त्याच्यामध्ये सुरुवातीला इतरांनाही सांगितले आणि सगळ्यांना माहिती आहे की सासोड ते खडी मशीन चौक लोकल नाव आहे त्याचं खडीमसीन चौक म्हणतात त्याला तिथपर्यंतच्या रोडचं चौपदरीकरणाचं डी पी आर डिटेल प्रॉजेक्ट रिपोर्ट अमोल पवार म्हणून इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते त्यांच्या काळातच आमच्या दोन तीन वेळा चर्चा झाल्या आणि त्यांच्या विचाराधीन तर होतंच सरकारच्याही पण आम्ही त्याला पूश केलं आणि आता ॲक्च्युली ज्या ज्या रोडचं डी पी आर बनवण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये सासवड ते मशीन चौक याच्या चौपदरीकरणाचा डी पी आर बनवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आता डी पी आर ही पहिली स्टेज असते mm -hmm. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट किती जागा लागेल कुठून कसं किती कॉस्ट येईल वगैरे वगैरे मग प्लॅन्स एन एस्टिमेट बनतात okay. आणि एकदा सरकारची ऑफकोर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल किंवा ज्याला प्रशासकीय मान्यता म्हणतो mm -hmm. सार्वजनिक बांधकाम विभागाची ती मिळाल्यानंतर होईल आता सरकारमध्ये याच्याकडं दोन तीन एजन्सीज आहेत एक तर पी एम आर डी करू शकतं डीपीआर कुणी केलं याला महत्व अंमलबजावणी अंमलबजावणीसाठी दोन तीन यंत्रणा आहेत सरकारचं पीएमआरडी आहे सरकारचं आहे आणि सरकारचं स्वतःच पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे तिघ्यापैकी कोणाकडे मिळालं तरी नागरिकांच्या दृष्टीने प्रश्न सुटणं महत्वाचं आहे मला वाटतं पुरंदर आणखी एक जो महत्वाचा आहे तो पुरंदर मध्ये जेजुरी आहे सासवड आहे एक पर्यटन एक जिल्हा तालुका म्हणून किंवा म्हणजे आपलं याचं कानिप्राथाचं मंदिर आहे त्या दृष्टीने कधी कोणी विचार करत नाही तुमच्या डोक्यामध्ये तसं त्याबद्दल काही प्लॅन नाही नाही निश्चितच आत्ताही जरी आता सरकारनेच प्रत्येक गोष्ट करावी अशी काही बाब नाही परंतु ह्या मंदिरांना आजही भाविक खूप मोठ्या प्रमाणात शनिवार रविवारी असतात सुटी असते म्हणून मग त्याच्यामध्ये तुम्ही पश्चिमेकडून सुरुवात केलं तर बोबगावचं कानिप्राथ मंदिर आहे नारायणपूरचं क्षी क्षेत्र नारायणपूर आहे जेजुरी आहे आणि त्याला लागूनच मोरेश मोरगावचा मोरगाव गणपती आहे असे तीन चार म मह... आणि भुलेश्वर आहे असे चार पाच महत्त्वाची तीर्थक्षेत्र तिकडं आहे जिथं भाविक मोठ्या प्रमाणात येतात भुलेश्वरला श्रावण महिन्यामध्ये में तर प्रचंड गर्दी असते तिथलाही रोड वन खात्याच्या अडचणीमुळे होऊ शकत नव्हता तो रोड आम्ही वन खात्याची परवानगी करून एका भक्तानीच तो रोड करून दिला तिथं नवनाथ लोखंडे म्हणून आहे त्यांनी आणि वन खात्याची परवानगी मात्र मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करून मिळवली कानेपणाची मिळवली तसंच आंबळे गाव आहे त्या ठिकाणची परवानगी त्या तिथंही एक तीर्थक्षेत्र आहे ढवळेश्वर नावाचं तिथलीही परवानगी मिळून तिथलाही रस्ता आता थोड्या दिवसात सुरू होईल पण त्या तुमच्या डोक्यामध्ये ते कल्पना आहे की हां हे तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र करावं आणि पी एम पी एलच्या जे बसेस आहेत ह्या चारही रूटवर एखादी बस ठेवावी एक दोन बस ठेवा की हे चारही रूटला जाऊन एक तास थांबणं लोकांनी दर्शन घेणं आणि पुन्हा परत येणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे स्थानिकरित्या आपोआप डेव्हलप होतं कारण ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेला स्थानिक आप लोकच लो लो छोटे मोठे धंदे असतील हॉटेलचे असतील किंवा इतर खाण्यापिण्याची सुविधा असतील स्वच्छतेच्या सुविधा असतील हे स्थानिक लोक करतात त्यामुळं त्या लोकांनाही रोजगार मिळतो यातला सगळा जो आहे अंजीर आणि सीताफळाचं की नुसतं बोललं की प्रक्रिया उद्योग उभारू प्रक्रिया उद्योग उभारू तर त्याच्यावर खरंच काही काम होतं आहे नाही नाही काम होतं आहे आता पुरंदरमध्येच म्हटलं तर माझ्या स्वतःच्या गावातच प्रक्रिया उद्योग करणारे आठ दहा ठिकाणी लोकांनी सुरू केलेलं आहे मग सीताफळचा पल्प असो त्याच्यानंतर आंब्याचा पल पल्प असो ह्याच्यापासून डी फ्रीजिंग करून फ्रोझन किंवा कोल्ड कोल्ड हाऊसेस हे बऱ्याच लोकांनी सुरू केलेले आहे पण त्याला काही आणखी देण्यासाठी तुम्ही काय कराल नाही आता ह्याच्यामध्ये माझे एक सहकारी होते दिलीप झेंडे म्हणून ते वरिष्ठ पदावर होते कृषी खात्यामध्ये त्यांनीसुद्धा बरेच प्रयत्न केले ह्या लोकांना एनकरेज केलं आणि अशा प्रकारचे कोल्ड हाऊसेस केले ज्याची चे चेनच निर्माण केली कारण ह्याच्यात मला गुंतागुंतीचा सा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा मी प्रत्येक इंटरव्ह्यूत सांगतो की शेतकऱ्याचा माल हा नाशवंत असतो ज्याला पेरिशेबल प्रॉडक्ट म्हणतो आपण त्याचं जीवनमान नैसर्गिकरित्या दोन किंवा तीन दिवसाचं असतं अंजीर पिकण्याच्या स्टेजला आला तर तो, तो फार फार तर दोन किंवा तीन दिवस टिकतो फ्रीजमध्ये ठेवला तर आठवडाभर टिकेल फार तर म्हणून याच्याबाबतचे प्रक्रिया उद्योग करून त्याचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं mm. हे लो शेतकऱ्यांनाच प्रवृत्त करणं आणि आहे सरकारचेही तसे प्रयत्न आहे सरकारची एक एम ए आय डी सी नावाची कंपनी आहे महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन माझं म्हणणं की त्यांनी ते खतनिर्मिती वगैरे वगैरे याच्यामध्ये आहेत त्याच्यात प्रायव्हेट प्लेयर्सही आहेत त्याच्यापेक्षा याच्याकडे जास्त लक्ष द्यावं okay. की हे गावगाव कसे प्रक्रिया उद्योग सुरू करता येतील mm. हे एम ए आय डी एक सरकारचं इस्टॅब्लिश डिपार्टमेंट आहे चांगलं काम करतंय आहे त्याच्यात ते त्यांनी जर इकडं लोकांना उद्युक्त केलं mm. प्रक्रिया उद्योगामध्ये तर खऱ्या अर्थाने त्याचं नाव जे दिलेलं आहे की महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम ए आय डी सी एम आय डी सी वेगळी आणि एम ए आय डी सी हे वेगळं तर याच्यामध्ये आपल्याला खूप काम करता येण्यासारखं आहे तुमचं आणखीन एक मला गोष्टीकडे लक्ष वेध असं वाटतं आहे ते म्हणजे जो मुळामुठ्याचं जे पाणी पुरंदर उपसा सिंचनच्या ज्या वीज बिलांचा प्रश्न नेहमी असतो तर त्याच्याविषयी काही कायमस्वरूपी तोडगा निधी असं तुम्हाला वाटतं का नाही शेतकरी तयार आहेत इथं प्रशासकीय यंत्रणा फेल होते असं माझं स्पष्ट मत आहे कारण गेल्या उन्हाळ्यात मी जवळपास दररोज त्या अधिकाऱ्यांना फोन करत होतो कुठल्या ना कुठल्या गावासाठी दररोज माझा असा दावा नाही की मी एकट्याच करत होतो बाकीचेही लोकप्रतिनिधी करत होते करत असतील परंतु पाणी आहे आता एक क्षारयुक्त पाणी असल्यामुळं त्याच्यातली जी पंप आहेत ते पंप लवकर लवकर खराब होत आहेत पण आजकाल टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे फार फास्ट झालं आहे म्हणजे क्षारयुक्त पाण्यामधून ते क्षार बाजूला करून पाणी पुढं कसं द्यायचं याच्यासाठी जर्मनीमध्ये टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत सगळ्याच परदेशामध्ये यू यु, यू यु, के सॉरी आपल्या दुबईमध्ये ते तर समुद्राचं पाणी क्षाराचं हे करून प्यायला वापरतात तिथे तर ती आता पाऊस पडायला लागला गेले चार दहा वर्षात नाहीतर ते वाळवंट म्हणूनच फेमस होतं समुद्राच्या पानावर प्रक्रिया करूनच सगळं चाललेलं इथं तर फक्त आपल्याला क्षारामुळं जे मशीन वारंवार बिघडतात त्याच्यावरती त्या क्षाराला दूर करून अशा जर टेक्नॉलॉजीच्या मशीन्स आपण आणू शकलो तर हे होणार नाही आणि दुसरं म्हणजे त्यांनी एक टाईमटेबल ठरवून घेतलं पाहिजे आणि त्याच्यात मग राजकीय पुढाऱ्यांनी फार इंटरफेअर करू न की हे गाव आधी ते गाव आधी आणि थोड्या शेतकऱ्यांच्याही थोड्या त्याच्यात समस्या असतात की अगोदर म्हणजे टेलचं गाव आणि सुरुवातीचं गाव याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतात शेतकऱ्यांच्या अवसार ओके ओके पण त्याच्यावर पण तुम्ही नाही प्रशासकीय दृष्ट्या त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं तर शेतकरी लोक वीज बिल भरायला केव्हाही तयार आहे ज्याच्या शेतीला पाणी मिळतं तो वीज आमचा शेतकरी मुळात शेतकरी हा सगळ्या इतर सेक्टरपेक्षा एक प्रामाणिक असणारा वर्ग असतो माझ्या शेतीला पाणी मी वापरले मला एवढं वीज बिल आलं मी भरून टाकतो कारण मला त्याच्यातून फायदा झालाय माझ्या बागेला फायदा झालाय माझ्या इतर पिकांना फायदा झाला आहे वीज बिल भरायला माझी ना नाही बरोबर त्यामुळं तो जो प्रश्न आहे तुम्हाला वाटतो तो टेक्नॉलॉजीचा तो तो वापर करून आधी तो, तो, तो टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि मॅनेजमेंट प्रशासकीय मॅनेजमेंट ही परफेक्ट असली पाहिजे आणि ते लोकांना सर्व समावेशक पाहिजे सगळ्या स्टेक होल्डरना विश्वासात घ्या ना की आपण असं असं करतोय आज ह्या गावाला जाईल उद्या ह्या गावाला जाईल परवा त्या गावाला जाईल म्हणजे त्यांनी यांच्याकडे चक्र मारायला नको आम्ही त्यांना रोज फोन करायला नको तर हे होते रोज झेंडे आपल्या प्रदीर्घ अशा प्रशासकीय अनुभवाचा फायदा त्यांना असं वाटतं की आपण पुरंदरसाठी करू शकतो आणि त्याचसाठीची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे तर झेंडेसाहेब तुम्हाला लेटसेपकडनं खूप खूप शुभेच्छा अतिशय चांगली मनमोकळी मुलाखत दिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू धन्यवाद